आता थोडस गांभीर्य, आता थोडस अध्यात्मान. तुमचा आमचा जो भ्रम झाला ना, देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं, स्मशानात नेऊन हा देह पेटवणं, जाळणं म्हणजे देवाच्या घरी जाणं, असंच ना. देवाच्या घरी जाण्याला स्मशानात जावं लागत नाही. देवाच्या घरी जाण्यासाठी जोपर्यंत तुम्ही आम्ही देहात आहे तोपर्यंतच देवाच्या घरी जाता येत. भूमिका समजून घ्या. देवाच्या घरी जाण्यासाठी किंबहुना देव होण्यासाठी भगवंतांनी तुम्हाला मनुष्य देह दिलेला आहे. देवाच्या घरी जाणं म्हणजे स्मशानात जाणं नव्हे, स्मशानात हा देह जात असतो. स्मशानात हा देह जात असतो कारण देहाला कालमर्यादा आहे. देह हे नाशिवंत आहे, देह हा जड आहे. लक्षात आलं का? देह हा स्थूल आहे, त्यामुळे तो घेऊन जाता येत नाही, त्याला ठेवूनच जावं लागतं. एकूण देहाचे प्रकार चार आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. त्या चार देहापैकी एक देह इथं ठेवावा लागतो. लक्षात आलं का? आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार होत असतात, आमच्यावर नाही. विषय खूप छान आहे, खूप छान आहे. कदाचित हा विषय तुमच्या कानावर पडला नसेल असं मला वाटत, पडला असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. या देहाचा उपयोग तुम्ही आम्ही करून घेतोय कशासाठी? त्याच्या प्राप्तीसाठी. नर देहाचे निज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. मनुष्य देहाच्या ज्ञानानं नराचा नारायण होण्याचा अधिकार प्रत्यक्ष परब्रह्मानं तुम्हाला बहाल केलेला या मनुष्य देहाच्या रूपात. काय भाग्यवान आहोत तुम्ही. नराचा नारायण होणं किंबहुना देव प्राप्त होणं किंबहुना देव होणं तो अधिकार फक्त या देहाला आहे, इतर देहाला नाही आहे, मनुष्य देहाला आहे. म्हणून नर हा शब्द वापरला. नर देहाची ज्ञाने, देहात सगळीच आहेत नाही का? किडा मुंगे आहेत, पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत, बैल आहेत, गाढवा आहेत, मांजरा आहेत, कुत्री आहेत, सगळीच देहात आहेत. पण देव होण्याचा अधिकार आहे मनुष्य देहाला. भूमिका समजून घ्या. इतर देहाला ते नाही, याच देहाला. आपण शबरीची कथा ऐकतो नाही, रामकथा. शबरीच्या कथेमध्ये शबरी 7 वर्षाची असल्यापासून वयाच्या 84 वर्षापर्यंत ती रामाची वाट पाहते. 83 वर्ष राम तिला भेटत नाही. 84 वर्ष पूर्ण होत तर मगच तिला राम भेटतो. म्हणजे पूर्ण थकल्यानंतर, म्हातारी झाल्यानंतर 84व्या वर्षी राम भेटतो. याचा अर्थ काय हो? याचा अध्यात्म काय आहे? प्रभू रामचंद्र 84व्याच वर्षी भेटतो, याचा अर्थ काय? तुम्ही आम्ही 83,99,999 योन्या पालथ्या घातलेल्या देव भेटलेला नाही. 84वी लक्ष योनी म्हणजे हा मनुष्य देह आहे. याच मनुष्य देहामध्ये 84व्या लक्ष योनीमध्ये तो राम भेटतो, हा अनुभव आहे ना, हा सिद्धांत आहे. कितव्या वर्षी भेटतो तो? 84व्या लक्ष योनीत. भूमिका समजून घ्या. काय भाग्य तुमचं आमचं, तो भेटणार आहे या जन्मात, पण आमचे प्रयत्न नाही. आमचे प्रयत्न दुसरेच चालू आहेत. त्याच्या प्राप्तीसाठी आमचा प्रयत्नच नाही. शासनानं मस्त स्कीम काढलेला आहे, पाणी अडवा पाणी जिरवा. आम्ही तंतोतंत पाळतोय, त्याला अडवण त्याची जिरवा. एवढ्यासाठीच आम्ही माणसाने जन्माला आलो. आमचे प्रयत्न याच्यासाठी, जिरवा जिरवीसाठी, पण भगवंत होण्यासाठी आमचे प्रयत्न नाहीये.